द्वंद्व पाहिलं, दोन संघामधलं अंतिम चेंडू परत जाऊन विजयी झाले तो संघ. चला नेक्स्ट सामना, ओ टू संतोष कदम. थँक्यू रम, थँक्यू सर. वीर मराठा विरुद्ध जॉय इलेव्हन दुसरा क्वालिफाय मॅच या ठिकाणी आपण पाहतोय. नाणेफेकीचा कौल जिंकला वीर मराठा संघाने आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. नक्कीच नॉन स्ट्राईकला त्या पूजा मॅडम. पहिला चेंडू आणि पहिला झेल या ठिकाणी पाहायला मिळतोय. फलंदाज बाद होतोय. संतोष सर दोन सेकंद. नवीन फलंदाज कृती मॅडम. हर्ष आउट कर पहिल्यांदा. पूजा सांगितलं, पूजा नॉन स्ट्राईकला आहे. स्टार्ट द मॅच. पुन्हा एकदा पुढचा चेंडू. शॉर्ट लेगच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतो आणि धावची दुसरी संधी पूजा बाद होत आहेत. चुकीचा कॉल आणि दोन फलंदाज या ठिकाणी बाद होताना पाहायला मिळतात. संघाचं काही खातं उघडलं जात नाही. नक्कीच नवीन फलंदाज श्रेया. दोन गडी बाद होत आहेत. सुरेख सुरेख गोलंदाजी प्रात्यक्षिक या ठिकाणी पाहायला मिळते. थोडस दडपण आहे. डू ऑर डाय मॅच, क्वालिफाय मॅच सेकंड. जॉय इलेव्हन विरुद्ध वीर मराठा. पुन्हा एकदा अवांतर चेंडू, व्हाईट बॉल. या ठिकाणी अचूक फेक या ठिकाणी पाहायला मिळाले. हाताला लागलेला चेंडू स्टंपचा स्पर्श करतोय आणि या ठिकाणी रिव्ह्यू घेतला जातोय. बॅट्समन रिव्ह्यू. या ठिकाणी फलंदाज बाद. या ठिकाणी नक्कीच रनआउटची अपील या ठिकाणी केलं होतं, रिव्ह्यू मागितला होता आणि कृती मॅडम बाद होत आहेत. दुसरा धक्का बसतोय. नक्कीच कालच्या सामन्यामध्ये सामनावीराचा पुरस्कार मिळाला त्याच निपा मॅडम. पाहूया नाही मॅच कडे वळूया. निपा मॅडम यांनी लगावलेला फटका, परंतु एक धाव नक्कीच होईल आणि अचूक फेक या ठिकाणी पाहायला मिळते. या ठिकाणी नाबाद ठरवलं जात आहे. एक धाव नक्कीच मिळते. नक्कीच पहिलं षटक अजूनही मार्गस्थ आहे. पहिल्या षटकातील दोन चेंडू शिल्लक.
पहिले षटक अजूनही मार्गस्थ आहे, तीन गडी बाद होत आहेत. बॅटला काही चेंडू स्पर्श केला जात नाही. नक्कीच या षटकातील शेवटचा चेंडू. चला, प्रत्येक इनिंग 20 मिनिटांमध्ये संपली पाहिजे याची खबरदारी दोन्ही संघाच्या खेळाडूंनी घ्यायची आहे. क्षेत्रव्यूहरचना, प्रत्येक बॉल गणिक लावू नका. लेग साईडच्या दिशेने शांत पद्धतीने संयमाने षटक क्रमांक पहिले या ठिकाणी संपुष्टात येत आहे आणि धावा होत आहेत त्या फक्त आणि फक्त 2 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. या ठिकाणी पाहायला मिळत आहेत तिसरा धक्का बसलेला आहे. धावसंख्या झाली ती 2 धावांवरती. पुन्हा एकदा नवीन गोलंदाज गौतमी मॅडम. टाकलेला चेंडू ब्लॉक होलमध्ये नक्की निर्धाव चेंडू जातोय. मारलेला चेंडू सुरू, एक नक्की धावा करायचा प्रयत्न. 2 बॅटर एकमेकाला कम्युनिकेट करतायत. नक्कीच गडी कमी झालं, बाद झाल्यामुळे थोडंसं दडपण आहे बॅटरवरती. सुसंधी होती त्रिफळाची होण्याची. चेंडू वाचला जातोय. दुसरं षटक अजूनही मार्गस्थ आहे. मारल्या फटका सुरेख आणि या ठिकाणी घेतला जातोय सोपा झेल. निपा आउट. दुसऱ्या षटकामध्ये पुढचा गडी बाद होतोय. चार गडी बाद होत आहेत. नक्की शेवटचा गडी आहे त्यामुळे उर्वरित जी षटकं आहेत ते सांभाळून संयमाने फलंदाजी नक्कीच करावी लागेल. अश्विनी, नवीन फलंदाज अश्विनी. पुन्हा एकदा डिफेन्सिव्ह पवित्रा या ठिकाणी पाहायला मिळतोय. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. या ठिकाणी धावून धावा करायचा प्रयत्न. 1 धाव नक्कीच मिळते. षटक क्रमांक 2 या ठिकाणी संपुष्टात येते आणि धावा होत आहेत त्या 4 गड्यांच्या मोबदल्यात 3 धावा. नक्कीच धावा करावा लागतील, प्रयत्न नक्कीच बॅटरना करावा लागेल. एकदा डिफेन्सिव्ह स्ट्रोक या ठिकाणी पाहायला मिळतोय. नवीन गोलंदाज कॅचेस विन द मॅचेस म्हटलं जातं आणि सुसंधी होती. सुटलेला कॅच तद्वर निघते ती 1 धाव. धावा होत आहेत त्या 4 धावा. अरुणा यांच्या वैयक्तिक पहिल्या षटकामधील आणि संघाचं 3रं षटक. पुन्हा एकदा घोषांकी क्षेत्रातील 1 धाव श्रेया मॅडम यांच्या माध्यमातून. त्याच क्षेत्रामध्ये पुन्हा एकदा गचाळ क्षेत्रक्षण. धावून धावा करायचा प्रयत्न आणि या ठिकाणी फलंदाज धावचित. या ठिकाणी अश्विनी बाद होत आहेत आणि या ठिकाणी महिला अलाउड होत आहेत. नक्कीच 4 षटकांचं खेळ या ठिकाणी थांबेल आणि धावा स्थिरावल्या त्या फक्त आणि फक्त 5 धावा.
5 रन्स. चला लवकरात लवकर बॅटर पाठवायचे आहेत आपल्याला, बरेच मॅचेस खेळवायचे, थोडीशी घाई करायची आहे आणि टीम मीटिंग थोडीशी कमी करा. प्रत्येक इनिंग हे 20 मिनिटांमध्ये संपली गेली पाहिजे याची खबरदारी घ्या. पाच धावा, 5 रन्स, लॉस ऑफ 5 विकेट्स. नक्कीच नवीन फलंदाज समीर आणि तुषार. समीर आहे ते नॉन स्ट्राईकला आणि तुषार आहे ते स्ट्राईकला. बॉलर नेम प्लीज, बॉलर नेम रवी. वैयक्तिक पाचवा आणि वैयक्तिक पहिला आणि संघासाठी पाचवं षटक. चार षटक या ठिकाणी समाप्त होत आहेत आणि 5 गडी बाद होत आहेत, 5 धावा फक्त होत आहेत. नक्कीच धावा जमवावं लागतील. पॉईंटच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. मिक्स जेंडर एक आगळी वेगळी संकल्पना या ठिकाणी पाहायला मिळते. पहिल्या 4 षटकामध्ये गोलंदाज प्रामुख्याने महिला आणि बॅटिंग करण्यासाठी फलंदाजसुद्धा पुरुष महिला ही एक आगळी वेगळी संकल्पना या ठिकाणी पाहायला मिळते. उर्वरित 4 षटकांचा खेळ या ठिकाणी बाकी आहे. 5वं षटक मार्गस्थ आहे. आपण या ठिकाणी पाहतोय थोडंसं दडपण आहे बॅटरवरती. महिलांच्या माध्यमातून फक्त 5 धमा दमवल्या गेल्या आणि ही आत्मघाती धाव घेण्यासाठी प्रयत्न आणि या ठिकाणी तुषार चुकीच्या कॉलमध्ये बाद होत आहेत. पुढचा धक्का बसतोय. लो स्कोरिंग मॅच पाहायला मिळते. पाहूया, नक्कीच काहीतरी धावा कराव्या लागतील समोरच्या संघाला दडपण देण्यासाठी. कमीत कमी 50 अनाभाव धावा नक्कीच कराव्या लागतील. पहिल्या चला नवीन बॅटर लवकरात लवकर पाठवायचा आहे. पुढचा धक्का बसतोय. 6वा गडी बाद होतोय. नवीन फलंदाज रेहान. समीर गावडे मालवणी माणूस. पाहूया नॉन स्ट्राईकला आहे तो रेहान. मिक्स जेंडर आशिषभाई तिवारी चषक म्हणजे SP चषक 2024 अंतर्गत मारलेला फटका सुरू. एक धावून धाव केलेली जाते पूर्ण. धावा होत आहेत त्या 7 धावा. 5वं षटक अजूनही मार्गस्थ. पुन्हा एकदा पॉईंटच्या दिशेने प्रितांशी यांचं अत्यंत चांगलं क्षेत्ररक्षण. या षटकातील 1-2 गो शेवटचा चेंडू. नक्कीच षटक क्रमांक 5 या ठिकाणी संपुष्टात येत आणि फक्त धावा होत आहेत त्या 8 धावा. 8 रन्स, लॉस ऑफ 6 विकेट्स. नवीन गोलंदाज कुणाल. रावळपिंडी एक्सप्रेस ज्याला म्हटलं जातं तोच कुणाल. पाहूया वेग 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 फुलटॉ चेंडू. दुसरी धाव घ्यायचा प्रयत्न. 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. लेदर क्रिकेटमध्ये आपण पाहिलं शोएब अख्तरच्या शैलीमध्ये वेगात गोलंदाजी करण्याचा अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याचा नामांकन केला जातो. शोएब अख्तरच्या स्पीडमध्ये अंडरआर्म क्रिकेट स्पर्धेमधील आपला हा कुणाल. रावळपिंडी एक्सप्रेस ज्या पद्धतीने धावते, राजधानी एक्सप्रेस ज्या पद्धतीने धावते तोच वेग या गोलंदाजाकडे. फुलटॉ चेंडू. सुसंधी होती धावची धुवायची. या ठिकाणी पुन्हा एकदा धावसंख्या एकेरी धावीने नक्कीच वाढते. धावा होत आहेत त्या 11. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. या षटकातील पुढचा चेंडू.
पुन्हा एकदा वेग 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 त्यामध्ये टाकलेला चेंडू, दोन चेंडू निर्धाव. दुखापत होऊ नका, काळजी घ्या स्वतःची, थंडीचे दिवस आहेत नक्कीच. बेगा टाकलेला चेंडू यष्टीरक्षा भूमिकेमध्ये या ठिकाणी पाहतोय. धनंजय यांचा चेंडू नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय. पाणी असेल तर पाणी घेऊन जायचं आणि अंपायर आपण सुद्धा सांगा त्यांना. लागलेला चेंडू थोडासा दुखापतग्रस्त झाले ते यष्टीरक्षक धनंजय. थोडेसे दुखापतग्रस्त झाले होते धनंजय, नक्कीच वेगा टाकलेला चेंडू आपण या ठिकाणी पाहिला. नक्कीच या स्पर्धेसाठी आपल्याला प्रमुख योगदान ज्यांचं लाभलं ते नक्कीच प्रवीण बी शेट्टी सर, पॉश केअर केअर कार केअर सर्व्हिस, त्याचप्रमाणे साईलीला बीट्स, खास आकर्षण 14 जानेवारी 2024, त्याचप्रमाणे आमचे मित्र प्रसादजी येरुणकर स्ट्रायकरचे सर्व सर्वा, त्याचप्रमाणे माय किचन्स लक्झरियस किचन कलेक्शन्स या माध्यमातून आणि कार्यकारिणी समिती 2024 माध्यमातून एस पी ग्रुप आशिषभाई तिवारी चषकाच्या अंतर्गत या ठिकाणी चालू असलेल्या डू ऑर डाय मॅचच्या अंतर्गत या ठिकाणी आपण पाहतोय. पी एन बी मिड लाईफ उत्स्फूर्त प्रायोजक यांच्यासुद्धा या ठिकाणी योगदान आहे. तसेच संघर्ष मित्र मंडळ म्हाडा कॉलनी सावरकर नगर ठाणे यांचंसुद्धा मनपूर्वक आभार. नक्कीच या षटकातील शेवटचे दोन चेंडू सामन्याकडे पुन्हा एकदा चालू करूया आपण आणि पाहतोय धावसंख्या स्थिरावली आहे 11 धावांवरती. षटक क्रमांक 6 या ठिकाणी चालू आहे. समीर यांच्या 6 चेंडूमध्ये 1 धाव आणि रेहान यांच्या 3 चेंडूवरती 4 धावा. पुन्हा एकदा कुणाल ब्लॉक होलमध्ये टाकलेला चेंडू सुरेख गोलंदाजी कुणाल यांची या षटकातील 1-2 गो. नक्कीच घोषांकी क्षेत्र आहे. षटक क्रमांक 6 या ठिकाणी संपुष्टात येतं आणि धावा होत आहेत त्या फक्त आणि फक्त 12 धावा. नक्कीच यष्टीरक्षक आणि आता गोलंदाजाच्या प्रामुख्याने भूमिकेमध्ये धनंजय. पहिला चेंडू दंडित केला जातोय व्हाईट बॉल. धावसंख्या वाढते, धावसंख्या पोचती 13 धावांवरती. बॅटची एज घेऊन नक्कीच सुसंधी होती पॉईंटच्या दिशेने. अरुणा मॅडम यांच्याकडे चेंडू ट्रॅव्हल होतोय परंतु तद्वर निघते ती 1 धाव. धावा होत आहेत त्या 14, लॉस ऑफ 6 विकेट्स.
नक्कीच दोन्ही बॅटरवरती जबाबदारी आहे. संघासाठी धाबा जमावे लागतील, प्रयत्न करावे लागतील. तोच प्रयत्न या ठिकाणी पाहायला मिळतोय. डू आर डाय सेकंड मॅच आपण या ठिकाणी पाहतोय. नेक्स्ट मॅच आहे जय भारत विरुद्ध रॉयल मराठा. बोथ ऑफ द टीम्स बी रेडी. पुन्हा एकदा अवांतर चेंडू, व्हाईट बॉल. पुन्हा एकदा डॉट चेंडू. आत्तापर्यंत सकाळीपासून, कालच्या सत्रापासून आत्तापर्यंत आपण पाहिले उत्तुंग षटकार, कुंद चौकार. बॅटला स्पर्श करून देत नाहीये सुरेख गोलंदाजी धनंजय यांची. धावसंख्या स्थिरावली आहे. पुन्हा एकदा अवांतर चेंडू, व्हाईट बॉल. धावसंख्या वाढते 16 धावांवरती. आणि या ठिकाणी आत्मघाती धाव घेताना फलंदाज बाद होतोय. या षटकातील अजूनही 2 चेंडू शिल्लक. धावसंख्या स्थिरावली ती 16 धावांवरती. लो स्कोरिंग मॅच पाहायला मिळते का पाहूया. प्रयत्न नक्कीच बॅटरना करावा लागेल. नवीन फलंदाज बादशाह नामांकित असा अष्टपैलू खेळाडू. मोठी जबाबदारी आहे बॅटरवरती. डू आर डाय मॅच फार महत्वाची. जॉय 11 विरुद्ध वीर मराठा. बॅटची एज घेऊन नक्कीच कोणती धाव घेतली जात नाहीये. डॉट बॉल येतोय. दांडी 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 गुल, व्हॉट अ डिलिव्हरी. षटक क्रमांक 7 या ठिकाणी संपुष्टात येतो आणि 16 धाव संख्येवरती 8 गडी बाद होत आहेत. नक्कीच निर्णायक 6 चेंडू. लो स्कोरिंग मॅच. चला नवीन बॅट्समन लवकरात लवकर यायचे. वीर मराठा संघाला सुद्धा विनंती राहील, चला टीम मीटिंग थोडीशी कमी करा. चला आपापल्या जागी लवकरात लवकर, अजून बऱ्याच मॅचेस खेळवायच्या आहेत, त्यामुळे थोडीशी आपण घाई करायची आहे. प्रशांत नवीन बॅटर. शेवटचं षटक घेऊन येतोय. 16 धावा, 1616 शेवटचं षटक. निर्णायक 6 चेंडू घेऊन येतो उत्तम. आणि फलंदाजीसाठी रिहान. पाहूया आपल्या संघासाठी 6 चेंडूमध्ये किती धावा करायचा प्रयत्न. नो चेंडू घोषित. आणि या ठिकाणी रनआउटची विकेट या ठिकाणी पाहायला मिळते. बॉल काउंट, रन काउंट, विकेट काउंट. नक्कीच बॅकफुटवर. येस येस. धावसंख्या स्थिरावली. धावकांची संख्या झाली ती फक्त आणि फक्त 17 धावा. लॉस ऑफ 9 विकेट. लास्ट विकेट टू गो. नवीन फलंदाज सागर. पुन्हा एकदा नऊ चेंडू. धावून एकदा पूर्ण केली जाते. 9+1 अशा 2 धावा. 2 धावाने धावसंख्या नक्कीच वाढते. धावसंख्या पोचते ती 19 धावांवरती. 1919. पुन्हा एकदा धावून धावा करायचा प्रयत्न. 20 धावांवरती. पुन्हा एकदा नऊ चेंडू. धावून काढलेली 1 धाव + 9 अशा 2 धावा.
दोन धावाने धावसंख्या आकार घेते 22 धावा. उडाला झेल आणि या ठिकाणी फलंदाज बाद होतोय. तेवीस धावा करायच्यात, नक्कीच धावा झाल्या त्या 22. बावीस धावल्या झाल्या, 22 रन्स रिक्वायर्ड रन्स इज 23. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, उंदीर मामा की जय. त्याला वीर मराठा संघाला विनंती राहील लवकरात लवकर आपले बॅटर पाठवायचे. अरुण मॅडम ऑल आउट झाला, येस नक्कीच, थँक्यू. नक्कीच 48 चेंडू मध्ये हव्यात त्या 23 माफक धावसंख्येचं लक्ष. चला नेक्स्ट मॅच जय भारत आणि रॉयल मराठा दोन्ही संघाला विनंती राहील, आपण तयारीत राहायचंय आणि नाणेफेकीचा कौल या ठिकाणी करून घ्यायचं मान्यवरांच्या माध्यमातून. पांडुरंग पाटील सर आपण कुठे असाल तर नाणेफेकीचा कौल करून घ्या नेक्स्ट मॅचचा. जय भारत विरुद्ध रॉयल मराठा, चला बॅट्समन लवकरात लवकर पाठवायचे आहेत, विनंती राहील. संदेश पाटील सर आपल्या माध्यमातून या ठिकाणी टॉस. अरे हां सॉरी सॉरी, ओके ओके. या ठिकाणी नेक्स्ट मॅच आहे जय भारत विरुद्ध रॉयल मराठा, बोथ ऑफ द कॅप्टन्स आर हियर इज द टॉस. सचिन सर टॉस कोण जिंकला? ओके ओके रॉयल मराठा. ओके चला नेक्स्ट मॅच. बॅड लक, धावसंख्या माफक धावसंख्या जरी असली तरी लूज स्कोरी मॅच आपल्याला पहिल्यांदाच पाहायला मिळते. चला जॉय इलेव्हन संघाला विनंती राहील लागली क्षेत्ररक्षण लावून घ्या, सामन्याला सुरुवात करायची आहे. पहिले षटक घेऊन येत आहेत त्या हर्षा मॅडम. हर्षा स्ट्राईकला आहे ती अश्विनी आणि प्रितांशी, शेवटच्या क्षणी घेतलेला झेल प्रितांशी, अत्यंत चांगली फिल्डिंग या ठिकाणी पाहायला मिळाली. चला स्टार्ट द मॅच प्ले. पहिला चेंडू उडावलेला झेल, प्रयत्न नक्कीच करावा लागेल, विकेट बाद करावी लागतील, लो स्कोरिंग मॅच या ठिकाणी नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. पहिला चेंडू निर्धाव जातोय, पुन्हा एकदा पहिल्या दुसऱ्या चेंडूवरती मॅचची एज घेऊन खेळावृत्तीचं या ठिकाणी प्रदर्शन पाहायला मिळतंय. फलंदाज स्वतःहून बाद होत आहेत, अश्विनी मॅडम बाद होत आहेत. पहिला धक्का बसतोय संघाला, नवीन बॅटर माधवी.
गौतमी पाहूया पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर हर्षा एक डिफेन्सिव्ह स्ट्रोक या ठिकाणी संयमी फलंदाजी पाहायला मिळते. पहिल्या षटकातील तीन चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा बॅटची एज घेऊन बादशाह यांच्या चेंडू विसावतोय. धाव काही होत नाहीये, नक्कीच प्रयत्न करावा लागेल. एक च लो स्कोरिंग मॅच या ठिकाणी पाहायला मिळते. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू कृती मॅडम यांच्याकडनं क्षेत्ररक्षण. एक धाव नक्कीच मिळेल. ऑन द स्ट्राईक प्रीतांशी. पुन्हा एकदा डिफेन्सिव्ह स्ट्रोक या ठिकाणी पाहायला मिळतोय. षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी संपुष्टात येतं आणि धावा होत आहेत त्या फक्त आणि फक्त एक धाव एक गड्यांच्या मोबदल्यात. नक्कीच कालच्या सत्रामध्ये ज्यांना सामनावीराचा पुरस्कार मिळाला त्याच निपा मॅडम या ठिकाणी वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक. वॉटर डिलिव्हरी चेंडू बॅटला स्पर्श करून दिला नाहीये. लेग स्पिन सुरेख टाकला गेला. चेअरअप झालं पाहिजे निपा मॅडमसाठी. पुन्हा एकदा दुसरा चेंडू. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. खेळाडूंना या ठिकाणी ताकीद दिली जाते. बॅट बॉलला लागल्यानंतर आपण चेअरअप करा. पुन्हा एकदा पॉईंटच्या दिशेने पुन्हा एकदा अश्विनी मॅडम यांच्याकडनं अत्यंत चांगलं क्षेत्ररक्षण. पुन्हा एकदा डॉट बॉल. पुन्हा एकदा बॅटला लागून चेंडू वळवला जातोय. निर्धाव चेंडू होतोय. नक्कीच प्रेशराइज आहे क्वालिफाय मॅचचं. अजूनही दोन चेंडू शिल्लक. या षटकातील 1-2 गो. षटक क्रमांक दुसरं या ठिकाणी संपुष्टात येतं आणि धावा स्थिर आहेत. निपा मॅडमसाठी जोरदार टाय नक्कीच झाल्या पाहिजे. मेडन ओव्हर टाकलेली आहे. सुरेख सुरेख गोलंदाजी. नक्कीच तिसरं षटक वैयक्तिक एक धाव आणि एक गडी बाद. बॉलिंग मार्कर कृती. उलटा चेंडू या ठिकाणी दंडित केला जातोय. नो बॉल. धावसंख्येमध्ये भर. धाव होत आहेत त्या दोन. पुन्हा एकदा अवांतर चेंडू. व्हाईट बॉल. धावसंख्या झाली ती तीन. मारला फटका सुरेख त्या ठिकाणी. मिडविकेटच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होईपर्यंत एक धाव निघते. चार धावा होत आहेत. स्कोर कार्ड आहे 4 रन्स. लॉस ऑफ 1 विकेट. पुन्हा एकदा 9 घोषित. धावून एक धाव पूर्ण. 9+1 अशा दोन धावा. दोन धावाने धावसंख्या स्कोर कार्ड वाढतोय. लो स्कोरिंग मॅच या ठिकाणी पाहायला मिळते. पुन्हा एकदा 9 दंडित केलं जाते. अतिरिक्त चेंडू टाकावा लागेल. 9 बॉल. धावा होत आहेत त्या 7. 7 रन्स. पुन्हा एकदा दडपण 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 या ठिकाणी. पुन्हा दंडित केलं जाते. 9 बॉल. 3 लगातार 9 या ठिकाणी पाहायला मिळते. गोलंदाजीच्या माध्यमातून कृती मॅडम थोडेसे चिंताग्रस्त आणि दडपण आहे त्यांच्यावरती.
निपा मॅडम या ठिकाणी थोडंसं कानमंत्र देत आहेत, पाहूया. उपयुक्त कानमंत्र असणार आहे नक्कीच डॉट चेंडू टाकण्यासाठी. चांगला प्रयत्न मिडविकेटच्या दिशेने, चेंडू ट्रॅव्हल होतोय. दोन धावा करायचा प्रयत्न, दुसरी धाव घ्यायचा, परंतु एका धावेवरती दोन्ही बॅटर समाधानी. धावसंख्या वाढते, धावसंख्या होते ती 9 धावा. तिसरं षटक अजूनही मार्गस्थ आहे. पुन्हा एकदा 9 दंडित केला जात आहे, 9+1 अशा 2 धावा. धावसंख्या होते ती 11. 2 बॉल अजूनही, 4 चेंडू शिल्लक, 4 फक्त 2 चेंडू झालेले आहेत, उर्वरित 4 चेंडू. पुन्हा एकदा 9 चेंडू. थोडस दडपण 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 कृती मॅडम यांच्यावरती, चिंताग्रस्त आहेत. अतिरिक्त धावा जास्त झाल्यात, अचूक टप्पा टाकण्यासाठी प्रयत्न नक्कीच करावा लागेल. 12 धावा, 12 रन्स, 11 धावा दिल्या आहेत कृती मॅडमने. पहिल्या षटकाच्या अंतर्गत 1 धाव आणि या षटकामध्ये 11 धावा. आत्ताशी फक्त 2 चेंडू झालेले आहेत, अजूनही उर्वरित 4 चेंडू. पुन्हा एकदा 9 आणि जातोय सीमा रेषा पार, 6 धावांसाठी, 6+1 अशा 7 धावा. जिंकण्यासाठी माफक हव्यात त्या फक्त आणि फक्त 4 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू, पुन्हा एकदा निर्धाव चेंडू येतोय. 3 चेंडू अजूनही शिल्लक. पुन्हा एकदा 9 चेंडू दंडित केलं जात आहे, धावसंख्येमध्ये भर होते. धाव होत आहेत त्या 20 धावा, 2020. अजूनही 3 धावांची आवश्यकता. प्रीतांशी या ठिकाणी पुन्हा एकदा दंडित केलं जात आहे, 9 बॉल. जिंकण्यासाठी हव्यात त्या माफक 2 धावांची आवश्यकता. मारल्या फटका सुरेख आणि जातोय सीमा रेषा पार, 4 धावांसाठी. या ठिकाणी पराभूत होतोय संघ जॉय 11 कृती मॅडम यांच्या माध्यमातून. संतोष जी मॅन ऑफ द मॅच की वुमन ऑफ द मॅच? एक मिनिट, एक मिनिट, किती गौतमी स्कोर सांग.